नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडा मिल वर्कर्ससाठी ही बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन देताच गिरणी कामगारांचा मोर्चा स्थगित ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर बारा मार्च रोजी काढण्यात येणारा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा सर्व श्रमिक संघटनांनी केली आहे गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच राज्य सरकार म्हाडा आणि कामगार संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले परिणामी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर बारा मार्च रोजी काढण्यात येणारा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा सर्वश्रमिक संघटनांनी केली आहे दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही इतक्या मोठ्या संख्येने घरे देण्यासाठी सरकारकडे जागाच नाही त्यामुळे दीड लाख घरे कशी आणि कधी देणार असा प्रश्न कामगारांकडून वारंवार उपस्थित करण्यात येत आहे यासाठी ठोस धोरण तयार करण्याची मागणीही करण्यात येत आहे मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने गिरणी कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे सर्व श्रमिक संघटनेने आक्रमक भूमिका घेत बारा मार्च रोजी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता आणि या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात सर्व श्रमिक संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घेतली विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर म्हाडा संघटना आणि सरकार यांची संयुक्त बैठक आयोजित करून कामगारांच्या घराचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले त्यामुळे तुर्तास बारा मार्च रोजी काढण्यात येणारा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती सर्व श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली येत्या काही दिवसांमध्ये घराचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे सो हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार